पैठण मधल्या एका चित्रकाराने साकारलाय सांगली कोल्हापूर येथील महापुराचा देखावा. या देखाव्यातून पूरग्रस्तांच्या भावना आणि पूरग्रस्तांना मदत करा असा संदेश देत हा देखावा त्यांनी तयार केलाय. हा देखावा पाहण्यासाठी पैठणकरांनी एकच गर्दी केली आहे. पाहूयात त्याची एक झलक. जलमय झालेल्या सांगली कोल्हापूर येथील महापुराचे हुबेहूब पेंटिंगच्या माध्यमातून विस्तृत रूप आणि त्यांच्या मागण्या या साकारल्या आहेत. त्यात त्या चित्रकारानं पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीही दक्षता घेतली आहे. पेपर कलर फोटोकॉपी वापरून तयार केलेल्या देखाव्यास पाहण्यासाठी एकच गर्दी होत असून चित्रकार गणेश गोजरे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरवर्षी घरगुती गणपती समोर मी विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत असतो. यावर्षी कोल्हापूर सांगलीला जो महापूर आला त्या महापुराच्या देखाव्याच्या माध्यमातून मी सर्व जनतेना या देखाव्यातून आवाहन करतो की जास्तीत जास्त आपल्यापर्यंत जेवढे होईल तेवढी मदत या कोल्हापूर सांगली साताऱ्यापर्यंत आपण पोहोचली पाहिला पाहिजे. या देखावा तयार करत असताना कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली आहे. यामध्ये माउंट बोर्ड, लाईट, त्यानंतर फेविकॉल असे विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करून मी हा सुमारे 2 ते 3 दिवसात कालावधीमध्ये हा देखावा तयार केलेला असून हा देखावा त्या माध्यमातून पुन्हा परत एकदा मी आवाहन करतो की जास्त पूरग्रस्तांसाठी मदत करणं हा या देखाव्याचा मुख्य हेतू आहे.